कल्याण डोंबिवलीमध्ये रात्रीपासूनच तुफान पाऊस सुरू आहे. शिळफाटा जंक्शन ते भारत गिअर्स रोडवरती गुडघाभर पाणी दिसतंय. रोडवरती पाणी आल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. कल्याण आणि आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे. रात्रभर या ठिकाणी तुफान पाऊस झालेला आहे. शिळफाटा जंक्शन ते भारत गिअर्स रोडवरती गुडघाभर पाणी या पावसानंतर दिसतंय. रोडवरती पाणी साचल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. कल्याणमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस, तुफान बॅटिंग पावसाची आपल्याला रात्रभर बघायला मिळते आणि त्यानंतर सकाळी अनेक भागांमध्ये आपल्याला पाणी साचल्याचं चित्र कल्याणमध्येही बघायला मिळतंय आणि त्यामुळे अर्थातच नागरिकांचे या ठिकाणी प्रचंड हाल होत आहेत. कल्याणमधली पावसाची दृश्य आपण बघतोय. अगदी सकाळची दृश्य आहेत. रात्रभर झालेला जोरदार पाऊस आणि त्यानंतर सकाळची कल्याण डोंबिवली परिसरामध्ये झालेली ही अवस्था आपण बघतो. कल्याण आणि डोंबिवली भागामध्ये रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यानंतर सकाळचं हे चित्र आपण बघतोय. रस्ते जलमय झाल्याचं चित्र आपल्याला कल्याणमध्ये बघायला मिळतं. रोडवर पाणी आल्यामुळे अर्थातच नागरिकांची या ठिकाणी तारांबळ उडालेली आहे. वाहतूक कोंडीमधनं आता चाकरमान्यांना वाट काढावी लागते. रात्रभर झालेला पाऊस आणि त्यानंतरची अवस्था आपण बघतोय. शिळफाटा जंक्शन ते भारत गिअर्स रोडवरती गुडघाभर पाणी या घडीला आपल्याला दिसतंय. आणि कल्याण आणि डोंबिवलीमधल्या पावसाची ताजी अपडेट आपण घेऊया. प्रतिनिधी प्रदीप भणके सध्या फोन लाईनवरनं आपल्यासोबत आहेत. प्रदीप, सध्याची नेमकी काय स्थिती दिसते? कशा पद्धतीनं आपल्याला परिणाम रस्ते मार्गावरती दिसतोय? कशा पद्धतीचा परिणाम आपल्याला रेल्वे मार्गावरती दिसतोय? आपण जर बघितलं तर रात्रभर कल्याण डोंबिवली जिवा आणि आजूबाजूच्या परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय. पहाटे सुद्धा हा पाऊस होता, मात्र सातच्या दरम्यान हा पाऊस कमी झाला. मात्र आता पुन्हा एकदा पाऊस हा मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. उल्हास नदी असेल, वालदोनी नदी असेल, त्याचप्रमाणे खाडी परिसर आहे, यामध्ये या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर शिळफाटा ते भारत गिअर या मोठ्या जंक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात गुडघाभर पाणी साचलं आहे, ज्यामुळे जी वाहतूक आहे ही वाहतूक तिथे अडून राहिलेली आहे. ठाण्यावरून आपण जर बघितलं तर कल्याण किंवा डोंबिवली दिशेने येणाऱ्या गाड्या, त्याचप्रमाणे डोंबिवलीवरून आणि शिळफाट्यावरून ठाण्याकडे जाणाऱ्या किंवा पनवेलवरून ठाण्याकडे जाणाऱ्या गाड्या या ज्या आहेत या अडकलेल्या दिसत आहेत. प्रवाशांचे हाल झालेले आहेत. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं कल्याण स्टेशन बाहेरील रोडवर सुद्धा पाणी साचले, त्यामुळे तिथे सुद्धा रिक्षा या थांबून राहिलेल्या आहेत. आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापासून कल्याण स्टेशन बाहेर हे पाणी साचतं, मात्र प्रशासनाने कोणतीही दखल ही घेतलेली दिसत नाही, एक ना उपाययोजना केलेली आहे. शिळफाटा भारत गिअर मध्ये पण दरवर्षी याच ठिकाणी पाणी असतं, मात्र ठाणे महापालिकेने सुद्धा या इकडे गांभीर्याने लक्ष दिलेलं नाही, अतिक्रमण हे जे आहे हटवलेलं नाहीये. आताच जर पाऊस पडत राहिला तर नद्यांचं पाणी पातळी वाढू शकते, सकल भागात सुद्धा पाणी येऊ शकते. आपण जाऊया तर मध्य रेल्वेकडे. मध्य रेल्वे ही चालू आहे, मात्र 10 ते 15 मिनिटं उशिराने मध्य रेल्वे ही. बरं, एकूणच फटका आपल्याला कल्याण डोंबिवलीकरांना बसलेला या पावसाचा बघायला मिळतोय. धन्यवाद प्रदीप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.